एक खेळाडू बाहेर उपस्थित आहे, त्याने कृपया ग्राउंडच्या समोर यायचा आहे, पिच मध्ये यायचा आहे, ग्राउंडच्या आतमध्ये. खेळाडू उपस्थित आहे, त्यांनी लाईन अप्स करून घ्यायचा आहे सहा संघाप्रमाणे. सात संघाने लाईन अप्स करून घ्यायचा आहे, कृपया विनंती असेल. सूरज कुत्रेकर सगळ्यांनी नावं करून वेगळं सांगण्यात येणार नाही. बाबा रमेश दादा उपस्थित आहेत, त्यांना विनंती असेल की कृपया आपण ग्राउंड वर यायचं आहे. तर सर्वप्रथम आपण जाऊया इथे, मात्र आपण यतुजीत सन्मान करतोय. बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला अगदी थोड्या वेळामध्ये आपण सुरुवात करू, परंतु इथे मात्र गेली 2 दिवस आपल्याला ज्यांनी पंच म्हणून इथे मात्र भूमिका पार पाडली, ज्यांच्या माध्यमातून योग्य डिसिजन दिले गेले आणि स्पर्धा संपन्न झाली आहे, असे आपल्याला 2 दिवस उपलब्ध झालेले पंच पॅनल. सर्वप्रथम आपण यतुजीत सन्मान करतोय श्री कीर्तिराज नाचरे सर, यांना मी विनंती करेन की आपण आपला स्वागत सन्मान स्वीकारायचा आहे. श्री निलेश जाटे यांच्या माध्यमातून आपण त्यांचा स्वागत सन्मान करतोय. तदनंतर आपण सन्मान करतोय अंकित कर्डे यांचा सन्मान करतोय, जे आपल्याला गेले 2 दिवस पंच म्हणून भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले, तर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन. ऋषी याच्या शुभ हस्ते आपण अंकित कर्डे यांचा सन्मान करतोय. हॅलो दादा, थोडा आवाज दे ना, आवाज दे थोडा. आणि तदनंतर मात्र आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पंच म्हणून उपलब्ध झालेले ओमकार साळवी यांचा देखील आपण यतुजीत सन्मान करतोय. मी त्यांना देखील विनंती करेन की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. श्री प्रदीपजी कुटरेकर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करतोय. आणि हे आपल्याला लागलेले कॉमेंटेटर्स आपण सर्वांनाच माहिती, आपल्या सर्वांचे लाडके मित्र साहिल, ज्यांचे आपण गोड आवाजाने हे कॉमेंट ऐकलेले आहेत, तर मी यांना विनंती करतो की त्यांचं शाळे श्रीपाल देऊन त्यांना सन्मानित करायचं. त्याचप्रमाणे आम्हाला लागलेले लाईन दाखवलेन जे कृपया चिटके
त्याचप्रमाणे आपण गेली दोन दिवस ही संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय आणि हे लाईव्ह प्रक्षेपण ज्याच्या माध्यमातून पाहतोय असे दापोली इव्हेंट्सचे अल्ताफ शिकटे आणि आकिब चिपळूणकर यांचा आपण देखील यथोचित सन्मान करतोय. दोघांना देखील विनंती असेल की आपण यायचं आहे. ही संपूर्ण स्पर्धा घर बसल्या आज मात्र क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाली ते मात्र आपले दापोली इव्हेंट्सचे सर्व सर्वा यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मी पुन्हा एकदा विनंती करेन भाई वतारी की आपल्या शुभ हस्ते त्यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. आणि त्याचप्रमाणे गेले दोन दिवस आपल्या समवेत जोडले गेलेला सार्थक शिगवण याचं देखील आपण यथोचित सन्मान करतोय. सार्थक शिगवण याचा देखील आपण सन्मान करतोय जो की गेले दोन दिवस सन्मानित करायचं. त्याचप्रमाणे हे जे आपण मंडप पाहतोय जो कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण गेली दोन दिवस सातत्याने बसलो होतो असं मंडप डेकोरेटर्सचे सर्वे सर्वा श्री पप्पू गुरव सर आपलं देखील आम्ही यथोचित सन्मान करतोय. या कृपया आपण तुमच्या माध्यमातून सुंदर अशी साऊंड सिस्टीम देखील आम्ही पाहिली. गेले दोन दिवस तुम्ही देखील आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. तुमचं देखील सन्मान करणं हे आमच्या मंडळाचं कर्तव्य आहे. श्री संजय रेवाळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण यथोचित सन्मान करतोय. आणि तदनंतर मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघ मालकाने इथे मात्र सहभाग नोंदवला होता त्यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. सर्वप्रथम साईतेज बॉईज या संघाचे संघ मालक श्री विक्रांत लिंगवडे सर यांचा एक आपण यथोचित सन्मान करतोय. श्री मंगेश भातडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. साईतेज बॉईज या संघाचे संघ मालक श्री विक्रांत लिंगवडे सर आणि त्यानंतर साई लीला रायडर्स या संघाचे संघ मालक श्री संजयजी रेवाळे सर आणि त्याचप्रमाणे अक्षय रेवाळे सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. मी प्रदीप कुटरेकर यांना विनंती करेन की आपण देखील त्यांचं यथोचित सन्मान करायचं आहे. आज ते इथे उपस्थित नाहीत परंतु हॅलो. तदनंतर यथोचित सन्मान करतोय राज फायटर या संघाचे संघ मालक श्री महेशजी मुंडेकर सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. त्यांचं कोणी प्रतिनिधी इथे उपस्थित असेल कृपया आपण येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे. श्री निलेश शाटे सर यांच्या माध्यमातून त्यांचा स्वीकार सन्मान स्वीकारतायत. श्री नितेश रेवाळे यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करतोय. आणि तदनंतरचे संघ मालक आहेत युवराज फायटर्स या संघाचे संघ मालक श्री सुभाष पाते सर आपल्याला विनंती आहे की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. श्री सुभाष पाते सर. तदनंतर संतोष एजन्सी या संघाचे संघ मालक श्री संतोष झाडवे सर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय. आणि तदनंतर आपण त्याचप्रमाणे आज आपल्याला उपस्थित इथे
मान्यवर म्हणून उपस्थित झालेले श्री दुर्गेश मयेकर यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। मी ऋषियाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे आज या स्पर्धेसाठी उपस्थित योगेश जोशी यांचा देखील आपण सन्मान करतोय। मी पुन्हा एकदा ऋषियाला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे श्री रमेश जाधव यांचा देखील आपण यथोचित सन्मान करतोय। मी त्यांना देखील विनंती करेन की आपण सन्मान स्वीकारायचा आहे। पवन यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे आज पुन्हा एकदा कालच्या रात्रीमध्ये देखील आम्हाला उपस्थिती लाभली, परंतु आज देखील आवर्जून उपस्थित राहिलेले श्री विकासजी लिंगावे सर यांचा देखील आम्ही सन्मान करतोय। आपल्याला विनंती असेल की आपण देखील स्वीकारायचं आहे। हो सर, आम्हाला माहिती झालंय, परंतु आमचं अधिकर्तव्य आहे की पुन्हा एकदा तुमचा सत्कार करायचा। तर सत्कार समारंभ इथे संपला आणि आपण लगेच वळतोय प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे। आणि सर्व इथे जे हाडगावचे सर्व खेळाडू होते त्या सर्वांनी तिथे मोठं योगदान दिलेलं आहे, सर्वांची मेहनत होती। तर मी प्रदीप कुत्रेकर आणि भाई वतावे यांना विनंती करतो की आपल्या सर्वांचा तुम्ही सन्मान एकत्र दोघांनी घ्यायचा आहे। तर मी विक्रांत लिंगाल यांना विनंती करतो, आपल्या हस्ते ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। तर इथून मात्र आपण जाऊया बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे। सर्वप्रथम आपण देतोय फायनलच्या मॅचचा सामनावीर, आणि फायनलच्या मॅचचा सामनावीर ठरलाय पवन कांसे हा खेळाडू ठरलाय फायनलच्या मॅचचा सामनावीर। आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर 1200 रुपयाचं कॅश प्राइस देखील या खेळाडूला इथे मात्र जमा झालेला आहे। 1000 रुपयाचं कॅश प्राइस होतं एक निर्धाव चेंडूसाठी विकासजी लिंगावे सरांच्या माध्यमातून। आणि त्याचप्रमाणे 200 रुपयाचं कॅश प्राइस हे निलेश झाटे यांच्या माध्यमातून इथे मात्र पुरस्कृत झालेलं होतं। आणि त्याचप्रमाणे जय दिगंबर गावराई संघाकडून तब्बल 15000 रुपयाचं कॅश प्राइस अशी टोटल आपण पाहतोय। तर सुंदर कामगिरी केली आहे। मी विक्रांत रिंगावे सरांना विनंती करेन की आपण हे बक्षीस प्रदान करायचं आहे। या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल 15000 कॅश प्राइस हे मात्र पवन यांच्या काय ना, या क्रिकेट या खेळाची अशीच एक योग्य ओळख आहे की हा खेळ आहे ना तो मात्र प्रत्येक खेळाडूला प्रत्येक मुलाला
हा मात्र एकत्र आणण्याचं काम करतो आणि आज ते देखील आपल्याला प्रात्यक्षिक उदाहरण आज मात्र या जय दिगंबर गावराई संघाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अशाच या खेळाच्या माध्यमातून सातत्याने आपण एकत्र येऊ आणि एक चांगली बांधिलकी सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक युवा खेळाडूच्या माध्यमातून जोपासली जाईल अशी आशा बाळगतो. तसंच हा जो सामना झाला होता फायनलचा त्या सामन्यासाठी रमेश जाधव यांच्याकडून भूषण मांडवकर यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तर त्यांनी ते स्वीकारायचं. मी चंदन खडे यांना विनंती करतो की आपण त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक सन्मान करायचं आहे. आणि तदनंतर मात्र आपण देतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि या गोलंदाजाचा किताब कोणाला जाईल. खेळाडूंमध्ये आवाज येणं गरजेचं आहे आणि या रेस मध्ये खूप खेळाडू होते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पवन होता, भाई असेल, त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर प्रफुल्ल देखील होता. परंतु या संपूर्ण खेळाडूंवरती आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलाय, ज्यानं संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 9 विकेट घेतली आहेत, असा साईतेज बॉईज संघाचा प्रफुल्ल ठरलाय सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी, ज्यानं तब्बल संपूर्ण स्पर्धेमध्ये 9 विकेट घेतल्या आहेत आणि या चमचमत्या चषकावरती आपलं नाव कोरलंय. 100 रुपये आणि त्याचप्रमाणे चंदन खळे यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचा कॅश प्राइस प्रफुल्लासाठी आलाय. आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करेन की पप्पू पाते सर आपले शुभ हस्ते हे बक्षीस आपण वितरण करायचं आहे. आणि तदनंतर मात्र देतोय या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण असावा. त्या रेसमध्ये आपण पाहिलं पवन होता, ऋतिक होता, भाई होता आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्यानं बॅटिंग करत असताना कुठल्या तब्बल 93 धावा आणि अश्विन कुमार फायटर्स संघाचा खेळाडू प्रणय वतारी ठरलाय यावेळेस मात्र सर्वोत्कृष्ट फलंदाजचा मानकरी. आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करेन. श्री दुर्गेश मयेकर आपल्याला विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण हे सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब आपण पुरस्कृत करायचा आहे. प्रणय वतारी सर्वोत्कृष्ट फलंदाज SPL मधला आपल्याला ठरताना पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र आपण देतोय चतुर्थ क्रमांकाचं आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे कॅश प्राइज. ₹3,333 असं कॅश प्राइज आणि आकर्षक चषक आपण पाहतोय जे आपल्याला पुरस्कृत केलंय श्री प्रकाश सकपाळ यांच्या शुभास्ते पुरस्कृत केलेलं आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेतील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संतोष एजन्सीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला सर्व संघ आपण या आणि हे बक्षीस घ्यायचं आहे. मी हे बक्षीस वितरण करण्यासाठी विनंती करेन जे आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्यांनी भूमिका पार पडली असे आमचे तिन्ही पंच आपल्या शुभ असते आपण हे चतुर्थ क्रमांकाचं पुरस्कृत देतोय. आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे 3,333 चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलेला संतोष एजन्सीचा संघ. आणि तदनंतर मात्र देतोय आपण या संपूर्ण स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ. आणि आपण पाहतोय आकर्षक चषक आणि त्याचप्रमाणे 5,555 कॅश प्राइज आणि आपल्याला पुरस्कृत केलंय श्री प्रकाश सकपाळ यांच्या शुभास्ते आपल्याला पुरस्कृत केलेलं पाहायला मिळत आहे. तर हे तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय युवराज फायटर्स हा संघ आणि हे बक्षीस वितरण करण्यासाठी मी विनंती करेन. श्री वीरेंद्र रिंगावे सर आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण तृतीय क्रमांकाचं हे चषक द्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण आकर्षक चषक पाहतोय आणि रोख रक्कम 5,555 श्री पप्पू
वीरेंद्र लिंगावे सर या आपले शुभ हस्ते आपण हे बक्षीस वितरण करतोय। आणि त्यानंतर मात्र आपण देतोय या संपूर्ण स्पर्धेतील द्वितीय क्रमांक ज्या ठिकाणी आपण पाहतोय आकर्षक चषक आणि रोख रक्कम रुपये 15,000 आणि या द्वितीय माफ करा द्वितीय क्रमांक जे आपण पाहतोय त्यासाठी रोख रक्कम तब्बल 18,000 द्वितीय क्रमांकासाठी आपण पाहतोय रोख रक्कम कॅश प्राइस आहे 18,000 रुपये आणि आकर्षक चषक आणि या द्वितीय क्रमांकाचं जे आकर्षक चषक आहे ते आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे श्री अक्षयजी फाटक सर आणि त्याचप्रमाणे श्री बाळासाहेब बोत्रे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पुरस्कृत केलेला आहे। तर हे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अश्विन कुमार फायटर्स हा संघ सर्व संघाने यायचं आणि त्याचप्रमाणे संपूर्ण व्यासपीठ आपल्याला विनंती असेल आपण सगळ्यांनी जॉईन करायचंय संपूर्ण व्यासपीठ आपण सर्वांनी जॉईन करा आणि त्याचप्रमाणे सर वीरेंद्र सर आणि तुम्ही देखील जॉईन व्हायचंय आणि त्यानंतर मात्र सर्व अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत की या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा हा चषक कोणाच्या नावावरती होईल आणि या एसपीएल साईतेज प्रीमियर लीग या संपूर्ण स्पर्धेतील मालिकावीराचा मानकरी ठरलाय ज्यानं फलंदाजी करत असताना धावा केल्या 93 आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतल्यात 5 असा अश्विन कुमार फायटर्स संघाचा प्रणय वतारी ठरलाय मालिकावीरचा मानकरी श्री विक्रांतदादा लिंगावे आपल्याला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हे मालिकावीराचं बक्षीस प्रदान करायचं आहे भाई वतारी मिस्टर एसपीएल आणि त्याचप्रमाणे आरजे स्पोर्ट्स यांच्याकडून आपण जी बॅट पाहतोय ती पुरस्कृत केलेली आहे मिस्टर एसपीएल प्रणय वतारी ठरलाय मालिकावीराचा मानकरी आणि त्यानंतर मात्र चॅम्पियन संघ रोख रक्कम आपण पाहतोय 25,000 रोख रक्कम आणि आकर्षक चषक आज मात्र जल्लोष केला जाईल कारण एसपीएल साईतेज प्रीमियर लीग 2024 आणि पर्व पहिल्याचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय साईतेज बॉयज आणि हे बक्षीस प्रदान करण्यासाठी मी विनंती करेन की सर्व मान्यवर व्यासपीठ आणि विक्रांतजी लिंगावे त्याचप्रमाणे वीरेंद्रजी लिंगावे सर आपलं आपण देखील सहकार्य करायचं आहे चला या साईतेज बॉईज यावेळेस मात्र आपण गौरवतोय प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला साईतेज बॉईजचा संघ पवन कांसे आणि त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय एसपीएल पर्व पहिलं विजेता संघ साईतेज बॉईज त्याचप्रमाणे हे संपूर्ण अगदी थाटामाटामध्ये संपन्न झाले अगदी पैसा वसुली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली खूप मोठी बक्षिसांची भरमार देखील पाहायला मिळाली परंतु त्या दरम्यान गेली 2 दिवस मला जे काही तुम्ही सहन केलं त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचा धन्यवाद व्यक्त करतो आणि मला या मोठ्या स्पर्धेमध्ये त्याचप्रमाणे जरा सहकार्य करायचं आहे चॅम्पियन टीम थोडंसं सहकार्य करा चॅम्पियन संघ थोडंसं सहकार्य करा चॅम्पियन थोडस बाजूला सरकून घ्या पवन कांसे सर आपल्याला विनंती असेल थोडस बाजूला सरकून घ्या आपण नंतर फोटोशूट करणार आहोत फक्त एक महत्वाचा सन्मान राहून गेलाय आपण जर पाहिलं आम्ही याच गावामध्ये खेळ होतो आणि हेच सगळे खेळाडू असतात परंतु साईतेज प्रीमियर लीग विक्रांत दादा लिंगावले
याने आम्हाला एक सुवर्ण संधी दिली की तुम्ही मला सहकार्य कराल का, जर मी लिफ्ट ठेवला तर तुम्ही मला सहकार्य कराल का आठगावच्या सर्व मुलाने. तर आम्ही त्यावरती चर्चा करून लगेचच त्यांना होकार दिला. काही कारणास्तव ह्या लीग एमआयडीसी मध्ये होणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्या इथे खेळवणार होत्या. दोनच दिवस शिल्लक असताना, कारण पहिलं आमचं मैदान तिकडे तयार झालं होतं, तरी सुद्धा शेवटच्या 2 दिवसामध्ये जे साहित्य सर्व सहकार्य आहेत, संजय रेवाले असतील किंवा निघण्यातील अनेक निकष रेवाले असतील, प्रशांत असेल, अशा सर्वांनी मिळून आणि आग्रातील सर्व मुलांनी मिळून इथे ग्राउंड तयार केलं आणि हे आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलं. असे आमचे आयोजक बंतीदादा लिंगावले यांचा सन्मान मी विकास दादा यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊ आणि शाल सेटल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. आणि त्यांच्या बरोबर जे त्यांचे आयोजक होते, संजय रेवाले असतील, निकेश रेवाले असतील, त्याचप्रमाणे प्रशांत असेल, ऋषी असेल, आपल्या सगळ्यांना विनंती असेल की आपण त्यांच्या समोर तिथे यायचंय. विकास दादा लिंगावले यांना विनंती असेल की आपण त्यांना शाल सेटल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. हॅलो, अतिशय उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे बंधुदादा लिंगावले. नमस्कार. मला काय तसं काय स्पीकरवर बोलता येत नाही, पण स्पष्ट सांगायचं म्हटलं तर ह्या 8 गावात सगळ्यांनी, म्हणजे सगळ्यांचा हा सत्कार माझा नाही आहे, संजय असेल, ही बाकीची मुलं असतील, निलेश दादा असेल, पप्पू दादा असेल, पद्या दादा असेल, अजून माझी बरीच मित्रमंडळी आहेत, त्यांची मला नावं पण येत नाहीत, पण माझ्यासाठी ते उभे राहिले. ह्या वर्षी प्रयत्न केलाय, पुढच्या वर्षी पण करू, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रयत्न करू, आणि तुम्ही अशीच साथ द्या हीच विनंती आहे, बाकी काय नाही. सगळ्यांचा सत्कार आहे, त्यामुळे सगळ्यांनी या, सगळ्यांसाठी देणार आहे. त्याचप्रमाणे सर, कुठलेही कार्यक्रम करायचं म्हटलं की कोणतरी प्रातिनिधिक स्वरूपात कोणतरी पुढाकार घ्यावा लागतो, त्याशिवाय कुठलेही कार्यक्रम सक्सेसफुल होत नाही. त्याचप्रमाणे आज तुम्ही एक सहकार्य केलं की पुढाकार घेतला तुमच्या माध्यमातून, आज मात्र या मुलांना पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली. ज्या पद्धतीने आपण जय दिगंबर गावरे संघाला पाहिलं, आज पुन्हा एकदा या मैदानावरती एकत्र आलेत. अशाच प्रकारची बांधिलकी जोपासण्याचा कार्यक्रम जो काम आहे ते तुमच्या माध्यमातून सातत्याने व्हावं. आज ही हे पर्व पहिलं पाहतोय, हे अतिशय थाटामाटात झालं, परंतु पर्व दुसरं याच्याहून थाटामाटात होईल यात मात्र कुठलीच शंका नाहीये. तर आपण लगेचच सत्कार समारंभ करूया आणि दादांना आणि बाकी सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. आणि गेले 2 दिवस जे काही मला सहन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. जर काही चुकलं असेल दिलगिरी व्यक्त करतो. छोट्या भावाप्रमाणे मला तुम्ही एकदम माफ करून घ्या आणि माझं समालोचन इथे थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आपल्याला विकास दादा लिंगावले इथे संबोधित करतायत. धन्यवाद. साहित्येज प्रीमलिंग 2024 पर्व पहिलं, त्या पर्वाला आपण इथे मला मान्यवर म्हणून उपस्थित केलं. मी खरं अक्षय प्रतिष्ठान सदस्य म्हणून उपस्थित आहे. आज अक्षयजी काही कारणास्तव येऊ शकले नाही, त्यांच्या वतीने मी इथे उपस्थित आहे. 2024 साहित्येज पर्व पहिलं यासाठी अक्षय प्रतिष्ठान आणि अक्षय डेव्हलपर्स यांच्याकडून जे जे सहकार्य लागेल ते आम्ही तुमचे जेवढे पर्व होतील तेव्हापर्यंत आम्ही प्रयत्न करू. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि इथे मला बोलवल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे एक इथं वितरण राहून गेलं होतं बक्षीस वितरण, ज्याने आम्हाला मोलाचं योगदान केलं. ज्या इथे सर्व संघाला टी शर्ट, त्याचप्रमाणे ट्रॉफी आणि सर्व जे काय सामनावीराचे बक्षीस असेल
ज्याने आम्हाला योग्य दरात उपलब्ध करून दिले असे आरजे स्पोर्ट्सचे मालक जितूदादा मांडवकर हे ते उपस्थित असतील किंवा त्यांचे सहकारी इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावरती समोर यायचं आहे। तर मी निलेश दादा यांना विनंती करतो की त्यांचं सन्मान चिन्ह आणि शाल श्रीफल देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे, ज्यांचं आम्हाला नेहमीच योगदान असतं, मोलाचं योगदान असं। जितूदादा मांडवकर यांचा सन्मान रुपेश दादा जाटे हे स्वीकारत आहेत, धन्यवाद। या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित सर्व खेळाडू त्याचप्रमाणे सर्व मान्यवर तसेच सर्व रसिक प्रेमी आणि सर्व इथे या गावातील मान्यवर आपला इथं हा स्वागत समारंभाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। जर का चुकून कोणाचं राहून गेलं असेल तर मी त्यांचं सुद्धा एकदा पुन्हा आयोजकांकडून मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना पुन्हा मी एकदा आपल्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आजचा हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो। धन्यवाद।